आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे गटातून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनी केली शिरोळमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते मात्र अजून तरी यड्रावकरांनी आपले पत्ते खोललेले नाहीत शिरोळमध्ये शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आला त्यामुळे यड्रावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यापेक्षा शिवसेनेचे उमेदवार म्हणून जनतेसमोर जावं अशी भूमिका मांडली मागच्या तशीच आहे माहितीच्या माध्यम दो गेल्या दोन वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून तिने ह्या तालुक्यामध्ये प्रचंड असा निधी या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या निधीच्या जोरावरती आमची तर सर्व प्रामाणिकांची इच्छा आहे की बाबा तिने ह्या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून लढवावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिने ह्या ठिकाणी या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमदारकी लढवावी असे सर्वांचे या ठिकाणी मत आहे महायुतीमध्ये शिरोळची जागा शिवसेनेची असल्याचा दावा सतीश मलमे यांनी केलाय दरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी विशेष कार्यकारी नियुक्त करताना शिरोळ तालुक्यात शिंदे गटाला डावलल्याचा आरोप केला यावेळी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला मेळाव्याला तालुकाप्रमुख उदय झोटाळ राकेश खोंद्रे आकाश शिंगाडे सचिन डोंगरे सूरज भोसले उत्तम रजपूत राजू बैरागी अनिल शिरसागर, जुगल गावडे रतन पडियार रवींद्र दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते